नमस्कार, बीबीएन 7 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी मोहसिन अहमद खान. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. विविध संघटनेच्या वतीने आज मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात महावंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभर विविध संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परभणी ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव शिवारात 7 व 8 डिसेंबर या दोन दिवसात मुस्लिम समाज बांधवांचा वार्षिक इस्तेमा कार्यक्रम होणार असून या निमित्ताने दोन जिल्ह्यातील लाखो नागरिक कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा महसूल प्रशासनाने या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनाची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याप्रमाणे 7 व 8 डिसेंबर रोजी सेलूकडून मानवत रोड मार्गे धावणारी जड वाहने कोलापार्टी मार्गत रोड येथून मानवत पोखरणे फाटा पाथरी उमरी मार्गे परभणीकडे तर गंगाखेड रोड वसमत रोड जिंतूर रोड वरून येणारी वाहने पेडगाव मार्गे न जाता ती गंगाखेड रोड वरून उमरी फाटा ते पाथरी मार्गे पुढे धावतील असे अतिरिक्त जिल्हा अधिकारी महेश वडतकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. परभणी ते पेडगाव या राष्ट्रीय महामार्गावर या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी ओळखून प्रशासनाने जड वाहनाकरिता हे पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आज मंगळवार 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात एकत्र आल्या व घोषणाबाजी केली. कमल बाबूराव खंदारे अंगणवाडी सेविका किनोळा प्रकल्प परभणी यांना जन्म मृत्यू रजिस्टर मध्ये खाडाखोड प्रकरणी कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे. सेवानिवृत्त राजीनामा व मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्यात यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटिशन क्रमांक 3854/2021 मध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील अंगणवाडी सेविकांना 3 महिन्यांच्या आत मराठी भाषेत पोषण आहार ऍप देण्याची व्यवस्था करण्यात यावी. तोपर्यंत अंगणवाडी सेविकांना वैयक्तिक मोबाईल मध्ये इंग्रजी भाषेत पोषण ट्रॅकर ऍप मध्ये माहिती भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये. खातेबाह्य कामे अंगणवाडी सेविकांना सांगू नये आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. बोरीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा अपघात होऊन 5 जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. बोरी येथील वागी फाट्याजवळ ही घटना घडली. जिंतूरहून जीप क्रमांक MEH 19U 90-11 भरगच्च प्रवासी घेऊन परभणीकडे जात असताना बोरी गावाजवळील वागी फाट्यावर दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात जीप रस्त्याच्या खाली कोसळली. यातील प्रवासी जखमी झाले. या जखमीमध्ये नागोराव रामकिशन नांदुरे वय 55 वर्ष राहणार मारवत, विलास चांदोजी दिपके वय 46 वर्ष राहणार झुंझुनवाडी, सविता विठ्ठलराव जाधव वय 35 वर्ष राहणार जिंतूर, अंजली राहुल गायकवाड वय 13 वर्ष राहणार निवळी, नूर जबी शेख नईम वय 35 वर्ष राहणार पालम, फराना शेख अशफाक वय 22 वर्ष राहणार जिंतूर आदींचा समावेश आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागील 15 वर्षापासून सातत्याने पंचशील नगर परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 18 तास अभ्यास करून विद्यार्थी अभिवादन करतात. या विद्यार्थ्यांना फळाचे वाटप आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी प्रमोद कुटे, बालाजी पाईकराव, मालती मोरे, राजश्री रोडे, गणेश गाडे, सिद्धार्थ डोंगरे, सिद्धार्थ गाडे आदींसह पंचशील नगरातील उपासक उपासिका उपस्थित होत्या. आज
मंगळवारी ॲडव्होकेट शीतल अमोल फुटाणे यांनी आपल्या परभणी जिल्ह्यातील सिने अभिनेत्री विजया पंडितराव कातकडे आणि गझलकारा अनुराधा परवीन वायकोस यांचा राम कृष्णनगर येथे सत्कार केला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर ही आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी समाज कल्याण आयुक्त गीता गुट्टे, डॉक्टर जेथलिया, डॉक्टर कांबळे, संतोषी देशमुख, मंगल मुद्गलकर, सुप्रिया कुलकर्णी, गीता सूर्यवंशी, विजय कातकडे, पूनम मारवा, पूर्णिमा लोकरे, कांचन मंत्री, मंगल महत्रे, कोमल सोनटक्के, कमल किशोर अग्रवाल, संजय रिजवानी, डॉक्टर पोरवाल, उमेश शेडके, दीपक कराडे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया मोगले यांनी केले तर आभार प्रदर्शन विजया कातकडे यांनी केले। मंगळवार 6 डिसेंबर रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणीच्या नालंदन विषप्पना केंद्र रविराज पार्क येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला होता। या अभिवादन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांनी केले। खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास जगताप, विजय वाकोडे, तसेच महापौर माजी महापौर रवींद्र सोनकांबळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून या प्रसंगी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन महामानवाच्या अस्थींना अभिवादन करून करण्यात आली। दलित मित्र स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब बी एन मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांचा अस्थिकलश प्रदान झाल्यानंतर हा पहिला महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे एक सामाजिक दायित्व म्हणून 66व्या महापरिनिर्वाण दिनी 66 रक्तदात्यांनी रक्तदान करून हे रक्त शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये दिले। या कार्यक्रमासाठी नालंदाचे अध्यक्ष करण गायकवाड, उपाध्यक्ष डॉक्टर अरुण कुमार लेमाडे, सचिव भीम प्रकाश गायकवाड, कोषाध्यक्ष आनंद मनवर, भीम जयंतीचे अध्यक्ष कपिल ठेमरे, धम्मज्योती महिला मंडळ अध्यक्षा ललिता वावडे यांनी काम पाहिले। बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मान्यता प्राप्त व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचालित संबोधी स्पर्धा परीक्षा केंद्र परभणीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज मंगळवारी करण्यात आले होते। यावेळी 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले। शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषराव जल्लारे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्रीदेवी खटिंग, भीमराव पतंगे, दीप लोखंडे, डी आर तूपसमिंदर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्तावित भगवान जगताप यांनी केले, सूत्रसंचालन ममता पाटील यांनी केले तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान मानकर, रामकिशन भुसारे, रामप्रसाद घुगे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, कृष्णा वैरागर, महेश जोशी, संतोष वाघ, सुनील कोरुंडे, अनिरुद्ध धरपडे आदींनी प्रयत्न केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन त्यानिमित्त संबोधी अकादमी यांनी आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी रक्तदानाच्या माध्यमातून सर्वांना जीवन देण्यासाठी आज हा चांगला उपक्रम राबलेला आहे। सर्व मुलांमध्ये मुलीमध्ये एक प्रकारची प्रेरणा व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत खरोखरी मनोमनी सर्वांना लाभावे, सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा संबोधी अकादमी यांनी राबलेलं उपक्रमास मी शुभेच्छा देतो आणि मी त्यांचा आभारी आहे। आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात आपण इथे थांबूया। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।